cămuit că argin mie și tac la sunt bun, azi nu ei n-ai. Leu cărien, mă rătul la exam, gaicin. Că pândră, te minte de la alele. Ca o să n-ai până ea, barcin le-i tagin, bulile. Tiză cărăi. Până am ceau de sale, mă târbie cărăină. Hei, ite e ki? Kashala. Ye ite. Ite ke arjun bulu ne ka, ite ke lamba sa bulu le ka? Ye. Ne ata shikar le na, jabul basa ja lamba sa ja ata shikar lag la sa. Kai zar bulu thola niyam ka? Swata ne te ke le lagna. Aaj ye charne ke la ata, mala bi lagna karel paune te ne lag le to. Sadin bidin le chaka chaka. Paune alte mala aaj. Kai? Kai ka? Paune alte. Lagna karnar mi pan. Tu kela na? Mă tu mi-ai pun carnare. Nai, baba, lagna bigna karu nako. Mala kara ce tu e sobat lagna. Am tu jiti ava? Hita karu dini tvaakda ka aie ti? Kai ne karu shaga sa mene dhala vaad bagate. Ata sa ato mene dhala tata shi lagna la arte. Tasla nuksam vata mala mi ka garjan spurcha apudu nai zau shakta. Tu hai jasati bulu leka mala itke arjan? Ma tu la sakna garja sa vata na? Kai? Pau na ale tan mi ka... Mă da lagna kare sa... Tu la mai te mi bade de brini kele lagna. Mi tu e shiva nai baba. Mara nai jamat. Am sodun de mante, tu aikat pan nais. Tham ki zara. Cover tham bai sir. Hundi ka ata 1-2 mahine tari ajun. Par kiti divas zale tari mala tu sansar model changle nai na vatay sir. Ma ata ta mun lidi sodun ata ta mun tinem ka kai mun nai tu hecha sati bulle ka tamala bandayla. Nai mi asa mante mi pan lagna karte mala kai gharchancha pud nai jata yet ata. Cover vaad bagnare tu kai tu lagna kela tu khush hai tuja sansar kartol. काय सांगतो माझं मन लागतंय तुला माहिती का माझं मन लागतंय का नाही फक्त बोलतो असं असं काही नाहीये तुला खरं वाटतं का असं वाटतं मला खरं म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही म्हणायचं तुला मजबुरी काय नाही ना तुझी बायको तू लग्न केलं ना तर मला तुझं संसार मॉडेल चांगलं वाटन का तू तर मला सोबत नाही मी खुश मला नाही जमत तुझ्याशिवाय मला तर काय म्हणणं आहे तुझं लग्न करायचं लग्न करायचं मी असं राहायचं का असं कसं असंच राहायचं तुझ्यासोबत नाही नाही आपण लग्न करू ना चार लोक काय म्हणतात त्याचं काहीच नाही वाटत चार लोकांच्यावर नको लक्ष देऊ मग चार लोक जगू बी देत नाहीत आणि मरू बी देत नाहीत तर कधी करायचं मग लग्न असतं मला सांगायला मला ते पाहुण्याने विचारले तू काहीतरी कारण सांगताय उत्तर द्यायचं मला हा करण्याचे तू तुझं काय म्हणणं आहे तो काय काय पर्याय पाहिजे मला असं नाही राहायचं तुझ्यासोबत तुझी बायको असताना मग तिला तू तुझा संसार कर मी माझं लग्न मी करते माझा संसार करते असं कसं बोलते तू मग कसं बोलायचं काय करू आता इतक्या दिवसाचं आपलं प्रेम असं जायचं तुला लग्न करायच्या आधी विचार नाही आला का तुला माहिती ना आईचं दुखत होतं आई काय करून मला गरज होती म्हणून मी आता तुला काय सांगू फसलोय मी लग्नाचं नाटक केलं ते नाटक होतं का ते हा आपलं घरी समजलं होतं म्हणून माझ्यापासून लांब करायसाठी तसं नव्हतं काय अर्थ तू नको उगाच गैरसमज करून घेऊ तसंच होतं सगळं आता ती आली तर तिला पण तुला सोडता येणार नाही माझ्यासोबत पण राहता येणार माझे आयुष्य का खराब करतो तर काय सांगू मी तुला मी तर तुला म्हणतोय बो करू आपण लग्न काय नाही गरज आता जाऊ दे काय माझं तर डोकंच चालणार नाही बाबा बघ आता तसं पण तुझं डोकं कधीच चाललं नाही आता काय चालणार आहे साथ द्यायची होती तेव्हा नाही दिली ना आता बोल काय साथ नाही दिली तुझी मी कधी काय लायला मजनू आ काय नाही काय रंगाला आली लव्ह स्टोरी मला राणानी काय मला राणानी काय पटत आहे तुम्हाला तर बाया बाया कायची लव्ह स्टोरी काय चाललंय ही आल तर मी कांद्याला येडा कराया ते आले असं इकडे कट होय आलती विहिरीवर काय झालं कशाला जीव द्यायला आलती काय आतेच होत करायचं पण आता तुम्हाला बोलत नाही मी बोलत नाही मग तिला कसं काय जीव द्यायला आलते मी सगळं बोलत ना तिला बोलत बसलो होतो की लगेच लफडच आहे काय आमचं मला तसं काय कळतच नाही आपण लग्न करून तीन कुणाला मणी थेडतात का काय हा काय पटतं येईन तीन लग्न झालंय जणू करायचं आम्हाला लग्न काय करायची या लग्न करायचं आम्हाला मग माझ्या सोबत कशाला केलं अगोदर तू मला नाही की मी बळच केलं तर बळच लावून दिलं तर माझं लग्न करून दिलं तर केलं ती मला नाही सांगायचं घरी सांगायचं आई बापांना माझ्या पण आणि तुमच्या पण सांगतो मी त्यांना बी सांगतो सांगा तीच म्हणलं तर सगळं करून ठेवलंय त्यांनी करून ठेवलंय तुम्हाला नव्हतं काय कळत त्या टायमाला कळत होतं मस मग तिच्या घरच्यांनी लावून धरलं आणि मग आता घरच्यांनी लावून धरलं हा लावून दिलं
नाही आता नसते ना आडवी तुमच्या दोघाचे आता घरचे उग काय नाचतच तुमच्या लग्नाला तयार होते आणि तुझ्या बी घरचे होते ना ह्यांचे बी होते होणारच नाहीत ना म्हणून तर आले ना अशी लपून छपून ना झाले असते ऐकून घे दोन मिनिटं त्याला पाहुणं बघायला आले ते ना काय म्हणले मी काय म्हणते तुमच्या दोघांची चूक नाही ना ह्याच्यात एवढी जीव होती एवढा जीव होता तुमचा एकामेकात गुतला तर लग्नाच्या आधीच पळून जायचं माझ्या काय विषयाचं वाटव केलं तुम्ही मी काय नाही केलं माझं घर सोडून आले ना ऐक ना आमची तयारी कशी तयारी सोबत राहायची तुझी आहे का माझी नाही बाय तुमचं दोघं जण काय रामाचं राम करायचं तुला राहायचं नाही तर मग तू घेताला आता घेते ना मला झालंय शेजाऱ्या पाजाऱ्याकडून मस्त मी ऐकत होते इतक्या दिवस पण मी तुमच्या विश्वास ठेवला दिवसापासून झालेले फक्त तू बोलत नव्हती काही मला नव्हतं ना माझा संसार मोडायचा मला वाटत होत जात झालं गेलं हो दे बाय सगळ्याच असतं सगळ्याच्या आयुष्यात असतं पण लग्न झालं आहेच अजून पण आहेच तुला हे पण माहिती आयुष्य भर राहणार एवढं देणार ठेव राव द्या पण माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली तुम्ही ही तुम्ही ध्यानात ठेवा काय ना रांगोळी केली आम्ही तर म्हणतो तुरा सोबत काय मला नाही बाहेर राहायचं सोबत आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे आधीच कधी झालंय आणि कुठं मंदिरात गेलोय आम्ही आणि कोण होतं तुमच्या लग्नाला साक्षीदार साक्षीदार कशाला कोण लागतो तुमच्या लग्नाला नव्हते साक्षीदार पण आपल्या लग्नाला लय मोठे होते ते तर प्रॉब्लेम आहे ना हा तीच म्हणलं प्रॉब्लेम आहे ना काय प्रॉब्लेम नाही माझा मला नाही जमणार हे असलं हा लग्न केलंय मी पाठवून तिला कुणाला तिला नाही पाठवायचं तर मग मला लग्न करू दे अगं पण मी माझं लग्न करून देईना ना होय का मग तुम्ही आडवितात तिला बिचारीला करू द्या तिचा तिचा संसार माझं तिच्या काम काय हनुहनु येईन तुमच्या पुढे घ्या ना मग घ्या मला इथं फाशी घ्यायची वेळ आली काय वाटत असं माझ्या जीवाला आणलं का दावा काय नाही दाव भिव आणलं मी तू बघ तुझी बायको जाऊ दे मग मी हा बोलते त्यांना मी लग्न करते चालतंय चालतंय ना मग काय आता हेच करायचं होतं चालते मी चालते जा बाई मला फोन मेसेज आयोजित बघायचं पण नाही माझ्याकडे तोंड पण नको दाखव तुझं बघते बघितलं का हे असं असतं प्रेम मारे का पलटी प्रेम आणि वक्त टोन दिसायला लागले लगेच तुम्हाला तुला कळत नाही कोण दिसून देना ते प्रेमाच्या खातीर म्हणली होय तिने ते जर मला धरून बसले तिचं वाटवलं माझं वाटवलं मग मी तुम्हाला तीच म्हणते तू तू इतकं तू सोडशील का मला खैस भूत ह्याच्यातून निघले उनी तू सोडलं असतं ना मी आपलं लग्न जमलं होतं तेव्हा तुम्ही मला म्हणायचं होतं नाही तर मी लग्नाला नाही म्हणलं असतं कशाला मला तू पटत होतेस कशाला नाही म्हणू काय बिनलाचा फण आहे अहो पटत होते ऐकून घे खाली बस दोन मिनिटं तिने मला मेसेज केला तू मला भेटा येतो का नाही तर फाशीच घेईन मी हळूच तुला मेसेज टाकला होता माग म्हणून मेसेज केला मी काय म्हणलं कशाला बाबाला फाशी बिशी घेतली गेली तर कशाला हा बघ मग मला कशाला मेसेज केलता तू ये मागून आता तू नसते आली तर हिने मला लग्न बिग्न इथंच केलं असत तिकडूनच नटून बिटून आलते ती लय बेकार आहे म्हणजे तुम्ही तिला धोका दिला म्हणा की धोका नाही पण आता माझं लग्न झालंय बरोबर तिचं नाही झालं मी तिला कसं मी फसवू पण फसवायचं जाऊ द्या पण आहे का ती नाही सुखात राहायची धड तुम्ही नाहीत राहायचा मी नाही राहायची कुणाचं मरण येणार रे मस करा आता तर असते का लाभे मग जाऊन द्या आता काहीतरी तुम्हाला एवढंच वाटत होत तर मग लग्नाच्या आधीच जायचं होतं पळून फिळून नाही ना घरच्या मुळे नाही जात आलं घरचे तुला माहिती ते बी किती घरच्याला ते दिसते असे लय हुशार आहे ते तिला दोन तीनदा म्हणलं होतं पळून चल ती म्हणली नको मग आधीच कळायचं असतं आधीच जायचं असतं पळून फिळून नाही बाबा सगळ्यांचं बघावं लागत आईचं दुखत होत आई आणि स्वयंपाक पाणी कराय कोण नव्हतं त्यामुळे म्हणलं आता करा नुसती रेट ठापायला मला केली म्हणा की तुझ्यावर तरी तुझ्यावर बी जीव आहे नुसतं तिच्यावरच प्रेम होत असं नाही म्हणलं बाबा दिवस मावळा बाहेर पळतो तुला जर फसवायचं असतं मी तुला कशाला बोलवलं असतं बोलवलं असतं का थोडा विचार कर की तू तिच्या मनाला काय वाटत असं ना आता तिने किती विश्वास ठेवला होता तुमच्या त्याचं काय जाऊन द्या आता ती एकदाच दुःख होईन तिला पण हा विषय बर्तनाला कुजत बसायची जाऊ द्या जाऊन द्या जमतय तर मला घेवाय जमू हा ना मग त्याच्यामुळे जाऊ लागणार ना काय पण तुम्ही लग्नाला गेल्यावर रडायचं नाही बरं का मला नाही तर रडाय येईन तुमच्याकडे बघून मी रडतोय नाही ना तुझ्या सारख्या शंभर रडवीन ना मी ते आपलं तिच्या सारख्या शंभर रडवीन ना मी चला मग जाऊ पुन्हा ना काही भेटाय भेटाय आता कशाला नंबर तो ब्लॉक करून ठेवा दर तुझ्या हाताने कर चल चलता चलता कर